आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अगं बोल काय ता तोंड धरला तुझा, बोल. उद्या होऊच्या लिलावाची शेवटची नोटीस. पैसे असतात तर भरा, नाहीतर उद्याचो लिलाव पक्को. शिरा पडली तुमच्या तोंडावर, रामकोर कहिले. चार दिवस वाईट कहिले तर नोटीशी पाठवून माझा वाडा घेऊ बघतास. अरे घास अडकतो तुमचो घास. ए नानी, कित्याक कित्याक ओरडतस? तुका काय चावलो आहे? चावलाय गिळलो गिळलो वाडो गिळलो. बघ लिलावाची नोटीस पाठवली, आता तरी काहीतरी कर. यो वाढवलीला होणारा त्याची नोटीसा. होताचो वाडो लिलाव होतलो. उद्या हे वाडो होता कडून कोणतरी विकत घेतलो. पण सगळा भ्रम असा भ्रम. वाडो आता ना खोताचो राहतलो, जा कोण विकत घेतलो त्याच राहतलो. वाडो आता फक्त हाडक्याचो होतलो. हाडक्याचो. यस, एवढ्या पैशात वाडो नक्कीच येतलो. आज यवार झालो की उद्या रवाक वाड्यावरच जातलय. मुक्काम पोस्ट होताचो वाडो. अरे तुका किती वेळा समजावलं, या आधी अनेक वेळा ठोकर खाल्लंस तरी कळणार नाही कसा तुका. अरे आपल्याकडे एवढा सगळा असताना दुसऱ्यांच्या वस्तूवर हाव धरणा बरा नाही. विशू माका एक सांग, मी उद्या वाड्यावर रवाक गेल्यार माका गावातले लोक घाबरतील काय रे? अरे त्यांका दुसरो पर्यायच ठेवतले नाही मी, घाबरतले. हा वाड्यासमोर दहा दहा गाडी उभे करतले, प्रत्येक कामात वेगळी गाडी. हा एकदा काय तो वाडो माझो झालो की माझा नशीब पळपळतला की पुढचे 7 व्हिडिओ नुसता बसान खायचा. आता तो वाडो माझ्याकडनं कुणीच काढून घेऊ शकणार नाही, एवढी जबरदस्त मूठ आवळलंय मी. वाईट पैशाची गरज असा, काय मिळालं असतलं तर. साहेब सावकार साहेब, लादी निसरडी. हा निसरडी लावतात कशी? माका कामात हलगर्जीपणा केला अजिबात चालणार नाही. पुढे आठवण तरी आहे का आपल्या बायकोची एका माणसात? ईश, तुझा या लाजणा माका खूप आवडता. तुझा या हसणा पण माका खूप आवडता. पुरे झालं माझं कौतुक.
जेवायला बसा. तू पण बस. नाही राहू दे, तुमचं होऊ दे आधी. मी जेवेन नंतर. माय, मी बिकट झालोय. दोन दिवस कायच खाल्लं नाही. मला भूक लागली. खाऊक द्यावं काहीतरी. माझ्या बाप्पाचा दिवाळ निघाला. आम्ही कफल लग झालो. काहीतरी खाऊक द्या. ढकला शेठ. ओ ढकला शेठ. अरे महेश शेठ, आज हे काय काम काढला? ते शालग्याचे औषध तुमच्याकडे सोन्याचे कुडे दिले होते, ते परत घेऊ गेले. कुठे? माझ्याकडे. बायोन कधी? ढकला शेठ, मी सरळ विचारते, सरळ उत्तर देवा. उगाच वाकड्यात घुसूक लावू नको. काय नंतर तुमका त्रास होतलो. अहो महेश शेठ, गंमत केलंय मी. ते कुठे माझ्याकडे ठेवून मी काय करतलय? देते देते वाईट थांब. बघून घ्या. याचे किती झाले? अहो महेश शेठ, कसलो हिशोब करतात? जेवढे बायन घेतले ना तेवढे द्यावा. 5,000 द्यावा. हे 5,000 आणि 1,000 त्याच्यावरचा व्याज. कसं कर काय नंतर खायचे तरी हिशोबात जोडू नको तुम्ही. आता तुम्ही दिलास म्हणून घेतोय, बाकी काय नाही. आणि काही एक टेन्शन घेऊ नको, अजिबात जोडूच आहे. हा महाराज महेश शेठ.